माझा शुगर लेवल कमी झालेला आहे, हृदयाचे टोके कमी झालेले आहेत, परत बीपी सुद्धा कमी होत आहे। तरी आमचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, अन्यथा माझा जीव गेला तरी मी माघार घेणार नाही। याला सर्वश्री चंद्रकांत पाटील, अजित पवार साहेब हे जबाबदार असतील याची नोंद घ्यावी। मागच्या दोन कॅबिनेटला शासनाने एक निर्णय केला की देशातील राज्यातील देशी गाईला राजमातेचा दर्जा देऊन तिला पर डे 50 रुपये अनुदान जाहीर केले, म्हणजे महिन्याला तिला 1500 रुपये दिले। आम्ही विद्येसारखं पवित्र काम करतो आणि आमची किंमत किड्या मुंग्यांपर्यंत बेकार गेलेली आहे आणि आमची शासनाला एवढी विनंती आहे की आम्ही माणूस आहोत, शेवटी आम्ही विद्येसारखं पवित्र काम करतो, हे समाज घडवण्याचं काम करतो, या समाजातला कणा बनवण्याचं काम करतो, कारण शिक्षण हा समाज व्यवस्थेचा कणा असतो आणि जर हा कणाच मोडला तर कणाहीन समाज घडवलेला काही दर्जा नसतो, म्हणजे या कणाहीन समाज हा मग कुठल्या तरी व्यवस्थेचा हा गुलाम बनतो आणि सध्या तीच चालू आहे आणि शासनाला या देशाला गुलाम बनवण्याचं काम हे शासन करते असा माझा शासनावरती स्पष्ट आरोप आहे की शासनाच्या नजर चुकीने म्हणा किंवा कोणत्या गोष्टीमुळे म्हणा आमच्यावरती अन्याय झालेला आहे हे त्यांनी मान्य केलेलं आहे, मग त्यांच्या ही चूक लक्षात आलेली असताना सुद्धा मग ते आम्हाला अनुदान का देत नाही आहे किंवा अशी कोणती गोष्ट आहे की ते आम्हाला अनुदान देत नाही आहे, त्यांनी हे स्पष्ट करावं। आणि लाडके बहिणींचा एवढा विचार करत आहे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 78 महाविद्यालय आहेत, त्याच्यामध्ये महिला भगिनी आहेत, तर मग आम्ही त्यांच्या लाडक्या बहिणी नाही आहेत का? मग आम्हाला सावत्र वागणूक का देत आहेत? तर आपल्या माध्यमातून आम्हाला एवढंच सांगायचं आहे की आम्ही देखील तुमच्या बहिणी आहोत, आमचं देखील भवितव्य या अनुदानावरती अवलंबून आहे आणि तात्काळ आम्हाला अनुदान देण्यात यावं ही मी तुमच्या वतीने विनंती करते। आज आपण इथे आलेलो आहोत उच्च शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य मॉडेल कॉलनी शिवाजीनगर येथे। इथे महाराष्ट्रातून बरेच प्राध्यापक शिक्षक जे महाविद्यालय चालवतात असे बरेच प्राध्यापक शिक्षक इथे उपोषणाला बसलेले आहेत। गेली 5 दिवस झालं ते इथे उपोषणाला बसलेले आहेत। शिक्षकांनी उपोषणाला बसणे म्हणजे आपल्या देशाच्या भवितव्यासाठी फार गंभीर गोष्ट आहे। अशी काय गोष्ट झाली की त्यांना आज इथे उपोषणाला बसावं लागलं आहे? 24 नोव्हेंबर 2001 पूर्वी ज्या महाविद्यालयांची जी नोंदणी झाली जी विना अनुदानित याच्यासाठी झाली होती, अनुदानित म्हणून झाली होती, परंतु गव्हर्नमेंटच्या GR बदलल्यामुळे ज्यांचं विना अनुदानित याच्यावरती रजिस्ट्रेशन झालं होतं, परंतु गव्हर्नमेंटच्या काही चुकांमुळे म्हणू शकतो आपण की यांचं ही नाव नवीन नियमामध्ये ॲड केलं गेलं, म्हणजे 2001 पूर्वीच्या ज्या 78 म्हणजे 78 जे महाविद्यालय होती यांची नावं नवीन GR काढल्यामुळे त्यांना 100% अनुदान देण्यात येत नाही आहे। यासाठी इथे महाराष्ट्रातून शिक्षकांना प्राध्यापकांना उपोषणा बसावं लागलेलं आहे। आपण त्यांच्याकडनं एक्झॅक्ट काय झालं आहे, उपोषणाला का बसावं लागतंय त्यांना, अशी कोणती गोष्ट झाली जी शिक्षण मंत्री देखील याची दखल घेत नाही आहे? बऱ्याच वेळा संपर्क साधूनही अद्याप त्यांना न्याय मिळत नाही आणि न्यायासाठी आज ते इथे उपोषणाला बसलेले आहेत। नेमका यांनी संपर्क कसा साधला होता हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर, काय अशी गोष्ट झाली की तुम्हाला शिक्षक असून इथे उपोषणाला बसावं लागतंय? मॅडम, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आम्ही आज, माझं नाव प्राध्यापक डॉक्टर राजेश इंदलकर, आज 24 वर्षे झालं शासनाच्या धोरणामुळं ज्यांनी आज आमच्यावर मोठा अन्याय केलेला आहे। आज आम्ही 1000 ते 8000 मानधनावर काम करतो। शासनाने अनेक वेळा की ह्या महाविद्यालयाला अनुदान देण्यात येणार आहे, चौकशी राहा, त्या ठिकाणी तपासण्या लावल्या, तपासण्या केल्या, पूर्ण आम्ही परिपूर्ण आहेत। आज 24 वर्षापासून आज अनेक आमचे विद्यार्थी काही तहसीलदार झालेत, काही डॉक्टर झालेत, कोणी मोठ्या पदावर गेलेत आणि आम्ही आज उपोषण करतो की आम्हाला न्याय नाही, की हे न्याय मिळण्यासाठी आम्ही शासनाच्या दरबारात नेहमी हा आमचा प्रश्न मांडतो आणि हा प्रश्न निकाली काढण्यापेक्षा आमचा विचार केला जात नाही। शिक्षण मंत्री म्हणतो की माझी फाईल मी पूर्ण झाली, तुम्हाला अनुदान देऊ शकतो, परंतु अर्थ खात्याकडून बजेट येत नाही, ही आजीदादावशी फाईल आहे। हे आज सारखे एकामागे एक प्रश्न, आम्ही असं ठरवलं की आमचा शेवट का होईना आज, आज सारखा लोकसभेला असं सांगितलं की आता आचारसंहिता लागणार आहे, तुमचा प्रश्न मिटणार आहे, नाही मिटला, आता विधानसभेचे पुन्हा आचारसंहिता लागेल आणि पुन्हा असाच प्रश्न आमचा पुढे ढकलल्या जाईल। आमची आज मुलं बाळ लग्नाला आलेले आहेत
आणि आमच्या मुलांना सुद्धा शिक्षणापासून वंचित समाज आम्ही मुलाला शिकवत होतो आणि आमचे मुलगं मुलांना आम्ही शेतीत पाठवत होतो. म्हणजे आमच्या उपासमारीची वेळ आज आमचं क्वालिफिकेशन असून एवढे नेट शेट धारक हे प्राध्यापक आहेत आणि शासनाच्या निकामी शासनामुळे आज लाडकी बहीण म्हटलं जातं तिला पैसा देतात 1500 त्याला द्या, परंतु आमच्या बी ह्या लाडक्या बहीण आहेत आज उपाशी आहेत हे मुख्यमंत्र्यांना लक्षात यायला पाहिजे आणि या शासनाने आमचे एकच विनंती की आम्हाला न्याय हवा. सर, जो शासनाने जो जी आर काढला होता की 2001 अगोदरच्या ज्या स्कूल आहेत त्या अनुदानित असतील, 2001 नंतरच्या असतील ते विना अनुदानित, पण असा तुमच्यावरती काय अन्याय झाला की आज तुम्ही इथे उपोषणाला बसले? महाराष्ट्र शासनाने आपण सांगितल्याप्रमाणे की 24 नोव्हेंबर 2001 पूर्वी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्राथमिक ते महाविद्यालयीन शिक्षणामध्ये कायम विनाअनुदानित धोरण लागू केलेले होते, परंतु आमचे महाविद्यालय हे 24 नोव्हेंबर 2001 पूर्वीचे आहेत. अर्थातच या महाविद्यालयांना नॉन ग्रँट पॉलिसी ही लागू होत नाही, तरी देखील 23 वर्षांपासून महाराष्ट्र शासनाने आमची दिशाभूल केली. त्याच्या मागे एवढंच कारण आहे की आमची 78 महाविद्यालय ही अल्पसी संख्या आहे, या संख्येचा शासनावर खूप मोठा परिणाम होत नाही. अलीकडे जर आपण पाहिलं तर मतदानाच्या हेतूने अनेक निर्णय घेतले जातात, त्यामुळेच आमचा विषय हा पेंडिंग राहिलेला होता. परंतु शासनाला आम्ही वारंवार विनंती केल्यानंतर शासनाने हे मान्य केलं की आम्हाला कायम विनाअनुदानित धोरण लागू होत नाही. त्यानंतर आमच्या महाविद्यालयाच्या तपासण्या झाल्या, शेवटची तपासणी होऊन सुद्धा आता 1.5 वर्ष झालेलं आहे. आम्ही या दरम्यान 6 फेब्रुवारी 2023 पासून जवळपास 450 दिवस आझाद मैदान येथे उपोषण केले, त्यानंतर आचारसंहिता लागू झाली आणि मग आम्हाला शासनाकडून सांगण्यात आलं की तुमचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे, फाईल तयार झालेली आहे, फाईल आता पुढे आम्ही पुटअप करतोय असं उच्च शिक्षण विभागाने सांगितलं. आणि अलीकडे चंद्रकांत दादांना भेटल्यानंतर त्यांनी हे सांगितलेलं आहे, त्यालाही आता जवळपास 1 महिना होतो की ही फाईल फायनान्सकडे पाठवलेली आहे. परंतु आम्हाला अजितदादांना जेव्हा आम्ही भेटलो वारंवार त्यांना विनंती केली, सुरुवातीला त्यांनी माझ्याकडे फाईल आल्याबरोबर मी तुमचं काम अगदी ताबडतोब करतोय असं आश्वासन दिलं. आमच्या महिला भगिनी भेटल्या, आम्ही सुद्धा भेटलो, अजितदादांनी वारंवार हे उत्तर दिलं, पण जशी जशी आचारसंहिता आता जवळ येत आहे, कालावधी कमी राहिलेला आहे, अजितदादांनी सुद्धा यू टर्न घेतलेला आहे आणि वेगवेगळे टेक्निकल इश्यू आमच्या पुढे उभे केले जात आहेत. याच्यामध्ये चंद्रकांतदादांनी स्पष्टपणे आपले हात वर केलेले आहेत, त्यांनी म्हटलेलं आहे की माझ्याकडे आता काही नाही, मी माझं काम केलेलं आहे, सकारात्मक फाईल पाठवलेली आहे, आता हे काम सगळं फायनान्सकडे आहे. हे सगळं ऐकल्यानंतर आम्ही शेवटी हा निर्णय घेतला की आता हे शासन इकडून तिकडं आपला विषय टोलवण्यामध्ये लागलेला आहे, तर तेव्हा आमच्याकडे एकच हत्यार उरलेलं आहे जे लोकशाही मार्गाने आम्ही अवलंबिलेलं आहे. आमच्या सहकाऱ्यांनी मिळून आम्ही 5 ऑक्टोबर 2024 पासून येथे आमरण उपोषण सुरू केलेलं आहे, जेणेकरून लोकशाहीच्या माध्यमातून शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला तुम्ही दुर्लक्षित करताय, उपेक्षित ठेवताय, जिथे वेगवेगळ्या योजनांसाठी तुमच्याकडे करोडो रुपये आहेत, ज्या योजनांची मागणी समाजातून होत नाही, ज्याने समाजावर तो परिणाम होणार नाही जो शिक्षण व्यवस्थेने होतो, जिथे आपण फुलेशाह आंबेडकरांचा महाराष्ट्रामधून गौरव करीत राहतो, पण ज्या शिक्षणामुळे हा महाराष्ट्र पुरोगामी झालेला आहे त्या शिक्षणाचं खच्चीकरण करण्याचा हेतू तर नाही ना, अशी शंका आमच्या मनामध्ये येऊन जातं. आता आमची एवढीच मागणी आहे की आमच्या उपोषणकर्त्या प्राध्यापकांची तब्येत सुद्धा खालावलेली आहे, डॉक्टरांनी त्यांना वारंवार उपचार घेण्याची विनंती केलेली आहे, परंतु आमचे हट्टाला पेटलेले प्राध्यापक मात्र काहीही झालं तरी इथून उठण्यासाठी तयार नाही. आम्ही सुद्धा त्यांना विनंती करून पाहतोय, पण आमच्या प्रत्येकाला वाटतंय की आमच्या हक्काचा निर्णय आमच्या बाजूने जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ही आम्ही जागा सोडणार नाही. आमच्याकडे याशिवाय लोकशाही मार्गाने जे जे मार्ग असतील ते आम्ही अवलंबण्यासाठी तयार आहोत, यासाठी शासन आम्हाला बाध्य करतंय. आम्ही अजूनही शासनाला म्हणतोय की आचारसंहितेपूर्वी किंवा येणाऱ्या आगामी कॅबिनेटच्या बैठकीमध्ये तुम्ही आमचा निर्णय घेऊन आमचा विषय निकाली काढा, तेव्हाच आपल्याला पुरोगामी महाराष्ट्र आणि शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेण्याचा अधिकार आहे. आमच्यावर अन्याय करू नका, अन्यथा आम्हाला असा काही उपद्रवी मार्ग अवलंबावा लागेल जो आमच्या शिक्षकी पेशाला शोभणार नाही, पण जर आम्हाला बाध्य केलं जात असेल तर तो सुद्धा मार्ग आम्ही अवलंबण्यासाठी मागे पुढे पाहणार नाही, यासाठी सर्वस्वी शासनाची जबाबदारी असेल. आपण पाहिलं आहे न्याय मिळवण्यासाठी किंवा भारताचा पाया शिक्षण मजबूत करणारे जे प्राध्यापक आहेत आज त्यांच्यावरती ही वेळ आलेली आहे, उपोषण करून त्यांची तब्येतही खालावलेली आहे. परंतु याच्यावरती यांच्या प्रमुख मागण्या आणि ते काय इथे बसलेत ना, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. मला सांगा आज कितवा दिवस आहे तुमचा इथे? 6वा दिवस. आपण कुठून आलात? लातूर जिल्हा उदगीर. शासनाला तुम्ही
ज्या तुमच्या मागण्या होत्या त्याच्याबद्दल पत्रव्यवहार किंवा संपर्क साधून तुम्ही सांगितलं होतं का अगोदर? हो मॅडम, आतापर्यंत शासनाला आणि उच्च शिक्षण विभागाला सुद्धा जवळपास 100 पत्र गेली, जवळपास 15-20 वेळा उपोषण झाले अर्ज मैदानावर, आणि शेवटचं उपोषण जवळपास 450 दिवसाचं झालं. प्रत्येक वेळेला चंद्रकांत दादांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुमची फाईल आता प्रोग्रेसिव्ह आहे, टप्प्यावर आहे, काम होईलच असं सांगितलं. आणि विशेष म्हणजे याचं दुःख वाटतं या महाराष्ट्रामध्ये राहून की आम्ही ज्या ज्या विद्यार्थ्याला शिकवलो ते सगळे विद्यार्थी जवळपास यशस्वी आहेत, डॉक्टर, इंजिनियर, वकील आहेत, आणि आमचे मुलं मात्र आज शेतामध्ये काम करतात. हे अतिशय शोकांतीची बाब आहे. आज आम्ही जर मॅडम एखाद्या सावकाराकडे जर गेलो तर कुठल्याही दवाखान्यात गेलो तर कुणीही आम्हाला सहज म्हणते की तुमच्याकडे पैसे नाहीत, तुम्ही घरी जावा किंवा तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. आणि म्हणून आज आम्ही बायका मुलांचे किंवा आई वडिलांचा दवाखान्याने उदरनिर्वाह सुद्धा करायला म्हणजे अयशस्वी आहोत, ही आम्हाला सगळ्यात मोठी शोकांतिक आहे. आणि असंच जर राहिलं तर येत्या येणाऱ्या 4-2 दिवसामध्ये आम्ही स्वतःला आत्मदहन करून स्वतःला आणि कुटुंबाला संपवण्याचा निर्णय 100% घेतलेला आहे. इतकी गंभीर बाब इथे असतानाही शिक्षण खात्याला, शिक्षण मंत्र्याला, शासनाला त्याची जाग येत नाही आहे, ही खूप गंभीर बाब आहे. सर, आगामी काळामध्ये आता तुम्ही बरेच पत्रव्यवहार केला, संपर्क साधला, तरीही तुम्हाला न्याय मिळाला नाही, पुढचं पाऊल काय असेल तुमचं? मी शासनाला आता प्रशासनाला शेवटचं अल्टिमेट देतो मॅडम. आज जर हा निर्णय नाही झाला, याच्यातला एकही व्यक्ती गरला जाणार नाही, आम्ही शेवट आमची अंत्ययात्रा येथे संपवू, याच्या पलीकडे मी जास्त काही बोलणार नाही. आपण इथे आक्रोश पाहिलेला आहे. प्रत्येक प्राध्यापक हा लोकशाही मार्गाने चालत आहे, तरी देखील शासनाला जाग येत नाही किंवा त्यांना न्यायासाठी त्यांचा आक्रोश त्यांनी इथे दाखवलेला आहे. इथे काही महिला प्राध्यापक शिक्षिका पण आलेल्या आहेत, ज्या त्यांचं घर सांभाळायचं सोडून त्या स्वतः इथे न्यायासाठी लढत आहेत. मॅडम, आपण कुठून आलात? मी लातूर जिल्ह्यावरून आलेली आहे. तुमच्या माध्यमातून मी एवढं सांगू इच्छिते की आमच्या तपासण्या 5 वेळेस झालेल्या आहेत. उच्च तंत्र शिक्षण विभागातून पूर्ण फाईल तयार होऊन वित्त खात्यामध्ये आजीदादांकडे गेलेली आहे. त्या ठिकाणी सुद्धा शेवटच्या टेबलला फाईल आलेली आहे. फक्त आणि फक्त आजीदादांच्या सहीची आम्ही सगळेजण वाट पाहत आहोत आणि त्यासाठीच आम्ही या ठिकाणी बसलो. तर मी आजीदादांना तुमच्या माध्यमातून विनंती करते की त्यांनी उद्या जी होणारी कॅबिनेट, उद्या असेल किंवा परवा असेल, त्या कॅबिनेटला आमचा मुद्दा घ्यावा आणि आमचा GR पारित करावा आणि आमचा प्रश्न मार्गी लावा, एवढी विनंती आहे. आणि ते जर झालं नाही, आचारसंहिता जरी लागली तरी आम्ही आमची जागा या ठिकाणी सोडणार नाही. मॅडम, आपण कुठून आलात? मी अहमदनगर जिल्ह्यातून आलेली आहे. माझं नाव प्राध्यापिका लाट. आपल्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे की हे शासन आजकाल लाडक्या बहिणीचा खूप पुळका धरत आहे. आम्ही देखील स्त्रिया आहोत. आम्ही देखील खूप वर्षापासून विना वेतन काम करत आहोत. काही महिलांचे संसार आहेत, काही महिलांचे लग्न व्हायचे आहेत, काही प्राध्यापक आहेत की त्यांना मुली देखील देत नाही आहेत, काही प्राध्यापक एकदम रिटायरमेंटच्या शेवटच्या क्षणाला आलेले आहेत. त्यांची मुलं, त्यांचे संसार त्यांनी आत्तापर्यंत कसं निभावलेलं आहे हे ज्याचं त्यालाच माहिती आहे. वनवास हा काही काळापुरता असतो, परंतु 2001 पासून हा वनवास आम्ही झेलत आहोत. खुद्द मुख्यमंत्र्यांची ज्यावेळेस आमची भेट झाली, मुख्यमंत्र्यांनी देखील आम्हाला आश्वासन दिलं. त्यांनी दादांनी असेल किंवा दोन्ही दादांनी असेल, मुख्यमंत्र्यांनी असेल, त्यांना ही त्यांची चूक लक्षात आलेली आहे की शासनाच्या नजरचुकीने म्हणा किंवा कोणत्या गोष्टीमुळे म्हणा आमच्यावरती अन्याय झालेला आहे हे त्यांनी मान्य केलेलं आहे. मग त्यांच्या ही चूक लक्षात आलेली असताना सुद्धा मग ते आम्हाला अनुदान का देत नाही आहे किंवा अशी कोणती गोष्ट आहे की ते आम्हाला अनुदान देत नाही आहे, त्यांनी हे स्पष्ट करावं. आणि लाडके बहिणींचा एवढा विचार करत आहे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 78 महाविद्यालय आहेत, त्याच्यामध्ये महिला भगिनी आहेत, तर मग आम्ही त्यांच्या लाडक्या बहिणी नाही आहेत का? मग आम्हाला सावत्र वागणूक का देत आहेत? तर आपल्या माध्यमातून आम्हाला एवढंच सांगायचं आहे की आम्ही देखील तुमच्या बहिणी आहोत, आमचं देखील भवितव्य या अनुदानावरती अवलंबून आहे आणि तात्काळ आम्हाला अनुदान देण्यात यावं ही मी तुमच्या वतीने विनंती करते. आपण पाहिलेलं आहे, आपण पाहिलेलं आहे लाडक्या बहिणीसाठी जे अनुदान आलं होतं ते लाडक्या बहिणींनी नक्कीच करावं, पण एक लाडकी बहीण म्हणजे जी प्राध्यापक असते तिच्यासाठी हा अन्याय होत आहे.
तर त्यांच्या म्हणण्यानुसार ह्या अन्यायावरती विचार केला पाहिजे आहे. वारंवार संपर्क साधूनही शिक्षण विभागाकडे म्हणजे भारताचा जो मूलभूत पाया असतो शिक्षण या विभागाकडे मुद्दाम लक्ष दिलं जात नाही आहे का, काही कारणं असू शकतात याच्यासाठी हा लढा आहे. हा लढा म्हणजे याचा आता आक्रोश तुम्ही पाहिलेला आहे की जर शिक्षण खात्यावरतीच इतकं म्हणजे लक्ष दिलं जात नाही आहे तर हे जाणार कुठे, याची सर्वस्व जबाबदारी आता शासन घेईल. उपोषणाचा आजचा हा पाचवा दिवस आहे. या उपोषणामध्ये काही प्राध्यापकांची तब्येतीवरतीही त्याचा परिणाम होत आहे, याची जबाबदारी शासनाची असेल. त्यांच्या तब्येतीला जर काही झालं तर शासन त्यांनी त्याची जबाबदारी घेतली पाहिजे. आपल्या पाचवा दिवस आहे उपोषणाचा. आपल्या इथे वैद्यकीय चेकिंगसाठी कोणी येतं का इथे? आता आमच्याकडे सुरुवातीला आम्ही विनंती केली, पहिल्या 24 तासानंतर आमच्या आरोग्याची तपासणी झाली पाहिजे म्हणून पोलिसांना फोन केला. पोलीस ऑफिसला सांगा म्हणतात आणि ऑफिस म्हणतात पोलिसांना सांगा किंवा 108 नंबरला फोन करा. पण माग मी उपोषणाला बसल्यानंतर 48 तासानंतर ज्यावेळी तपासणी झाली त्यावेळी माझ्या हृदयाचे ठोके कमी झाले होते आणि पूर्ण शरीर पेन करत होतं, पूर्ण हेड सुद्धा डोकंसुद्धा खूप दुखत होतं. काल परत एकदा तपासणी झाली, माझा शुगर लेवल कमी झालेला आहे, हृदयाचे टोके कमी झालेले आहेत, परत BP सुद्धा कमी होत आहे. तरी आमचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, अन्यथा माझा जीव गेला तरी मी माघार घेणार नाही. याला सर्वस्वी चंद्रकांत पाटील, अजित पवार साहेब हे जबाबदार असतील याची नोंद घ्यावी. आपली लाडकी बहीण यांच्यासाठी शासनाने काही अनुदान मंजूर केलं किंवा काही योजना मंजूर केल्या, इवन गेल्या काही दिवसांपूर्वी पशूंसाठी पण काही योजना राबवल्या, परंतु हे प्राध्यापक आहेत, ही माणसं आहेत आणि शिक्षणासारखं मोठं काम करतात, हे म्हणजे भारताचा पाया हे मजबूत करण्याचं काम करतात, तर यांना न्याय का नाही? सर यावर काय म्हणाल? मागच्या 2 कॅबिनेटला शासनाने एक निर्णय केला की देशातील राज्यातील देशी गाईला राजमातेचा दर्जा देऊन तिला पर डे 50 रुपये अनुदान जाहीर केले, म्हणजे महिन्याला तिला 1500 रुपये दिले. आम्ही विद्येसारखं पवित्र काम करतो आणि आमची किंमत किड्यामुंग्यांपर्यंत बेकार गेलेली आहे आणि आमची शासनाला एवढी विनंती आहे की आम्ही माणूस आहोत, शेवटी आम्ही विद्येसारखं पवित्र काम करतो, हे समाज घडवण्याचं काम करतो, या समाजातला कणा बनवण्याचं काम करतो, कारण शिक्षण हा समाज व्यवस्थेचा कणा असतो आणि जर हा कणाच मोडला तर कणाहीन समाज घडवण्याला काही दर्जा नसतो, म्हणजे या कणाहीन समाज हा मग कुठल्या तरी व्यवस्थेचा हा गुलाम बनतो आणि सध्या तीच चालू आहे आणि शासनाला या देशाला गुलाम बनवण्याचं काम हे शासन करते असा माझा शासनावरती स्पष्ट आरोप आहे. भारत देशाला कमकुवत करायचं काम आपले नेतेच करतात का, असा प्रश्नही यांनी आता इथे उपस्थित केलेला आहे.